नमस्कार, मी अशोक काळकुटे, आपला सर्वांचं लढा न्यूज मध्ये स्वागत। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। द्वारकादास मंत्री बँकेनं बीडचं नाट्य ग्रह केलं सील। 1 कोटीचं कर्ज 10 वर्षांपासून न भरल्यानं कारवाई। कलाकारांसह नाट्य रसिकांमध्ये नगर परिषदेप्रती नाराजी। बिपरजोआ चक्रीवादळामुळे दुर्गराज रायगडावरील गडचराईच्या मार्गावर दगड कोसळले। पावसाळ्यात दगडावर जाणं टाळावं, संभाजीराजे छत्रपतींचं शिवभक्तांना आवाहन। बिपरजोआ चक्रीवादळामुळे मान्सून पुढे ढकलला। 22 जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज। बीड पोलीस दलाला जिल्हा नियोजनमधून 10 चारचाकी गाड्या सुपूर्द। जिल्हाधिकारी SP उपस्थितीत पालकमंत्री अतुल सावेंनी केलं गाड्यांचं लोकार्पण। बीड तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील बसवलेल्या फरशा गेल्या चोरीला। राजाभाऊ आयभट या गावकऱ्याचा गंभीर आरोप। केज तालुक्यातील नांदूरघाट येथे रोजगार हमी योजनेत बोगसगिरी होत असून फोटो काढण्यासाठी 100 रुपये दिले जातात। पत्रकार अमोल जाधवांच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ। बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना 18 लाखांची मदत। रुग्णांसह नातेवाईकांना चव्हाणांच्या रूपात भेटला देव। नागरिकांच्या प्रतिक्रिया। दारुड्या पतीचा मुलाच्या मदतीनं केला खून। बीड तालुक्यातील पिंपरघवान येथील घटना। तर 4 दिवसात धारूर आगारातील दोघांनी केली आत्महत्या। कारण अस्पष्ट असल्यानं नागरिकांमध्येही संशयाचं वातावरण। आणि अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।